नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सतरा फेब्रुवारी सकाळचे सात घडामोडी भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्यांविरुद्ध ईडीच्या चौकशा लावल्या जात आहेत राज्यात ईडी लावण्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला तेच हे करत असल्याची आपली पक्की खात्री झाली आहे असे ते म्हणाले अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या तांभेरे शाखेला बनावट सोने तारण ठेवून सुमारे सत्तावीस लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी वीस जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान राहुरी तालुक्यातील सोनगाव पाठोपाठ जिल्हा बँकेच्या तांभेरे शाखेतही बनावट सोने तारण घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेच्या पंचेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्याने पंचेचाळीस रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून सुमारे सात कोटी रुपयांचा सा निधी खर्च करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या सव्वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होणार आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय संलग्न कृषी विद्यालय व ग्रामीण शिक्षण संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली याबाबतचा आदेश कृषी विभागाने जारी केला या निर्णयामुळे अनेकांच्या वेतनात दुपटीपेक्षा अधिक वाढ होणार आहे रेखाजरे हत्याकांड प्रकरणी तपासाचा आढावा घेतला असून मुख्य सूत्रधारास लवकरच अटक होईल या प्रकरणात पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे सांगितले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार